अवैध रेती वाहतुकीतून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या असामाजिक तत्वांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील 42 संभाव्य ठिकाणी CCTV व 42 चेकपोस्ट उभारले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी जिल्ह्यातील पोलीस, महसूल व गौण खनिज विभागाची बैठक घेऊन हे निर्देश दिले. जिल्ह्यातील नैसर्गिक जलसाठ्यांना तसेच गौण खनिजाला हानी पोहोचविणाऱ्या प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी महसूल, पोलीस, गौण खनिज विभाग व गावागावातील सरपंचांनी देखील लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. या संदर्भात सर्व विभागाच्या परस्पर समन्वय ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी समर्पित कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्याबाबतही आदेश दिले आहेत.